मला हा शो होस्ट करायला खरंच खूप आवडतं. म्हणजे मला कोणी विचारलं तुला, मग मी म्हणेन मी मरेपर्यंत मला शो होस्ट करायला आवडतो. आय वॉज अंडर द इम्प्रेशन की ह्यावेळेला कोणतरी वेगळं होस्ट करेल, पण मला काही आय वॉज फाईन विथ इट. नमस्कार मंडळी, मी प्रेरणा. तुम्ही बघताय लेट्स अप मराठी, बिग बॉस मराठीची सगळ्यांनाच उत्सुकता आहे, चौथं पर्व. आणि आता तुम्हाला वाटत असेल मागे सेट आहे, पण बिग बॉसच्या सेटवर मी येऊन जाणार आहे. आता नाही, आता मी महेश सरांशी भेटण्यासाठी मी तुम्हाला घेऊन येईन. मी खरा आहे सर, चौथं सीझन पण आलं, किती मोठी जर्नी. नाही म्हणजे खरंच, म्हणजे मला असं वाटतं की मला पहिला सीझन आठवतो जेव्हा मला त्यांनी सांगितलं बिग बॉस होस्ट करायचं आहे, आणि आय वॉज ॲट अ लॉस. कारण ना मला ते त्यांना सांगायला खूप लाज वाटत होतं की मी पाहिलेलं, मी फॉलो करत नाही. म्हणजे असं एखादा जाता येता बघितलं आणि मला त्या शोचं बेसिक फॉर्मॅट माहिती नाही. बरोबर. पण ते हळ म्हणजे बघायला लागल्यानंतर मला असं वाटायला लागलं अरे मी का नव्हतं बघितलं. आणि हा हा म्हणतात चौथा सीझन आणि त्यामध्ये एक वर्ष गेलं, म्हणजे जवळजवळ 5 वर्ष झाली सुरू होऊन. म्हणजे 5 वर्ष वापरे. पण इट हॅज बीन अ वंडरफुल जर्नी. आणि मला हा शो होस्ट करायला खरंच खूप आवडतं. म्हणजे मला कोणी विचारलं तुला, मग मी म्हणेन मी मरेपर्यंत मला शो होस्ट करायला आवडेल. आणि आम्हाला ते कायम तुम्हालाच बघायला वाटतं. मला वाटतं आपण असं नसतं होऊया सर, आणि आणखीन थोड्या गप्पा मारूया सर. यंदा ऑल इज वेल म्हणतात, पण बिग बॉसमध्ये ऑल इज वेल कसं शक्य आहे? तेच म्हटलं, म्हणजे इट इज अ एफर्ट. ऑल इज वेल असतं, ऑल इज वेल म्हणजे सगळं छानच होईल तिकडे. जसं दरवर्षी होतं तसं छानच होईल असं म्हणणं आहे त्यांचं. सदस्य घरात आल्यानंतर ते कितपत ऑलवेज वेल राहणार आहे ते महत्वाचं आहे. कारण अर्थात या घरात भांडणं होतात, मैत्री होते, प्रेम होतं, सगळ्याच गोष्टी होतात. पण एका पॉईंटला सीझन जसं जसं पुढे जातं ना, ती स्पर्धा आणि आणखीन ती झुंज वाढत जाते. तेच म्हणजे तेच ऑलवेज वेल तसंच असणार आहे. पण माझं म्हणणं आहे की दिट इज ह्युमन सायकोलॉजी. म्हणजे माझं हा शो ज्यांनी जो डिवाइस केला ना, त्यांनी तेच ब्रिलियन्स वापरलं. कारण 3 माणसं एकत्र राहिली, 5 माणसं एकत्र राहिली, तर 2 ग्रुप पडतातच पडतात. दॅट इज ह्युमन सायकोलॉजी. आणि गॉसिप हे माणसाने किती ठरवलं तरी ते होतंच. आणि ते मग एकमेकांना कळलं, मग ते ग्रुप पडून जे राडे होतात ना, त्याला काही दुसरा पर्याय नाही. त्यामुळे हे अँड दॅट इज द युनिकनेस ऑफ द शो. जी ह्युमन सायकोलॉजी दिसते ना, ती कधीच चुकत नाही. आणि हीच खासियत आहे. आणि मला वाटतं बिग बॉस मराठीचं ते महत्त्वाचं आकर्षण असतंच. पण तुम्ही सर अगदी पहिल्या सीझनपासनं प्रत्येकाला तुम्हीच होस्ट हवे असतात. कारण जेव्हा चौथ्या सीझनची घोषणा होत होती ती की इतर कोणी होस्ट करेल वगैरे या सगळ्या गोष्टी होत होत्या, पण कुठेतरी वाटत होतं नाही महेश सरांनीच होस्ट करावं असं सगळ्यांची इच्छा होती. आणि तेच झालं. आणि आता तुम्ही मगाशी आता मला सांगितलेलं आहे, त्यामुळे आता कोणती चर्चा होऊ नये, कारण फक्त आणि फक्त महेश मांजरेकरच या मराठी बिग बॉसचं होस्टिंग करणार. पण तुमच्या कानावर काय पडत होतं की तुम्हाला माहिती होतं आता मी करतोय होस्ट? पण नाही, मला नव्हतं, खरंच नव्हतं. म्हणजे ॲक्च्युली मला आय वॉज अंडर द इम्प्रेशन की ह्यावेळेला कोणतरी वेगळं होस्ट करेल. आणि मी नावंही ऐकलेली खूप, म्हणजे अगदी सिद्धूपासून शरद केळकर, सई तामणकर एक नाव ऐकलं मी, मग सयाजी शिंदे अशी खूप नावं माझ्या आली म्हणजे कानावर. पण मला काही आय वॉज फाईन विथ इट ना, कारण मी माझं कॉन्ट्रॅक्ट संपलेलं. पण ज्यावेळेला पण ते वन्स आय गॉट अ कॉल अँड सांग तुम्ही विल यू होस्ट, म्हटलं नेकीवर पूछ ना. बट देन आय वॉज प्रिपेअर्ड टू सी समवन एल्स, बट आणि आय वुड हॅव बीन फाईन. म्हणजे मला काहीतरी वेगळं त्यातलं बघायला मिळालं असतं ना, बघितलं असतं. पण मी जेलसी नसती आली मला, आणि मी कम्पेअरही केलं असतं, कारण माझ्यासारखं कोणी करावं अशी मला अपेक्षा नाही आहे ना. त्यांनी त्याचं इंडिव्हिज्युअलिटी आणणं गरजेचं होतं. शेवट इतर भाषांमध्येही होत असलं, बिग बॉस हिंदी असेल इतर भाषा, पण मराठीत तुम्ही ज्या पद्धतीने होस्टिंग करता आणि सगळ्या गोष्टी मुद्देसूद असतात, इवन तुम्ही नोट्स घेऊन बसता आणि सगळी पॉइंटर्स असतात तुमच्याकडे. जेव्हा सदस्य बोलतात की मी कुठे म्हटलं, तर तुमच्याकडे त्याचीही नोंद असते. माझ्याकडे व्हिडिओ असतो, मला ते माझ्या आता माझ्या मोबाईल नाही आहे, ते माझ्या मोबाईलमध्ये मी सगळ्या त्या इन्सिडेंटचे व्हिडिओ. काय असतं, इट्स अ व्हेरी सिम्पल प्रोसेस ना, द्यावेळेला दुरुस्त तो चालू असतो, रेकॉर्ड करून ठेवा. तर तुम्ही माझ्या फोनवर मी सगळं रेकॉर्ड करून ठेवलं असतं. एकूण एक त्या पॉईंटचे जे पॉईंट्स असतात ते व्हिडिओ असतात माझ्याकडे, फक्त आपण त्यांना दाखवू शकत नाही, पण माझ्याकडे असतात. आताचे जे सदस्य आहेत त्यांनी मला वाटतं अलर्ट राहा, कारण शाळा घेण्यासाठी सर तुम्ही सज्ज आहे. पण ऑल इज वेल म्हणजे शाळा होईलच ना, सावडी होईल शाळा, त्याच्याशिवाय बिग बॉस होऊच शकत नाही ना.
आता ह्यांनी जर का ठरवलं की आपण अगदीच गुण्यागोविंदांनी राहावं 16 जणांनी, तर शाळा होईल, पण मी ती कौतुक सत्र होईल मध्ये, की तू किती छान वागलास, तू किती छान वागलीस, असं होईल ना ते, तुला शाबासकी, तुला पॉईंट्स एवढे. मग मी काय करीन, मग स्पर्धा लावीन की कोण सगळ्यात जास्त चांगलं राहिलं, मग पुढच्या आठवड्यात सुरूच होईल ना परत ते. पण काही कालावधीनंतर ते प्रेडिक्टेबल होऊन जातं सर. आणि तुमचं असं झालंय का कोणत्या सीझनच्या बाबतीत, पहिल्या 3 सीझनमध्ये की प्रेडिक्टेबल वाटलंय की आता हा होऊ शक्यता आहे याची, विजेता होण्याची किंवा विजेती होण्याची? हो, ते कळतं ना. सी काय आहे, तुम्हाला ऑडियन्स तुम्हाला प्रत्येक आठवड्यात रिझल्ट देतो ना वोट्सचा, तर जेव्हा कन्सिस्टंटली असं 2-3 आठवड्याचं कळलं ना की दिस गाय इज गेटिंग लॉट ऑफ वोट्स, आणि थोडं होस्ट करत असताना आपल्याला कळतं की हा, म्हणजे तो तुझ्या घरी ऑडियन्स असतो का, ते म्हणतात की हा किती छान कळतो, तर तो ऑडियन्स वेगळा नसतो इतर ऑडियन्सपेक्षा. सो 9 times out of 10 आपल्याला विनर कळलेला असतो. म्हणजे शेवटचा प्रश्न असा की संपूर्ण आठवडाभर आम्ही बघत असतो आणि नंतर शनिवार रविवारची वाट बघत असतात, तसं तुम्हीही उत्सुक असता की आता मला जायचं आहे आणि यांची शाळा घ्यायची. हो, म्हणजे काय, म्हणजे मी शुक्रवारी सगळ्यात जास्त एक्सायटेड असतो, शनिवारी गेलो सकाळी ना की मी चला आज आहे. आताही सज्ज आहात, खूप खूप धन्यवाद सर आणि शुभेच्छा. यंदाही थमाल येणार आहे आणि यंदाचं सीझनही धमाकेदार होईल अशी अपेक्षा. येस.